रक्षाबंधन का ये पर्व भाई बहनों के बीच प्यार के बंधन का प्रतीक है। गुरुवार को एक्स आर्मी वॉरियर्स एसोसिएशन और तेजस माजी सैनिक बहुदेशीय संस्था द्वारा अश्नि चौक स्थित अमर जवान स्तंभ के पास रक्षाबंधन कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसमें नागपुर के पूर्व सैनिकों को राखी बांध कर ये उत्सव मनाया गया। रक्षाबंधन हिंदू वर्ष के सावन महीने की पूर्णिमा को मनाया जाता है। देश की रक्षा करने के लिए रात दिन तत्पर रहने वाले इंडियन आर्मी के सोल्जर भी किसी न किसी बहन के भाई जरूर हैं, लेकिन वतन की रक्षा करना उनका पहला फर्ज है और अपने इसी फर्ज को पूरा करने के लिए वह इस मौके पर अपनी बहन से राखी बंधवाने घर नहीं जा पाते, जिसके लिए देश भर से उन्हें राखी भेजी जाती है। तो वहीं तेजस माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था द्वारा गुरुवार को नागपुर के माजी सैनिकों को राखी बांध कर ये त्यौहार मनाया गया। असं आहे की आमच्या देशाच्या सीमा या सुरक्षित ठेवणे हे आमचे सैनिक थंडी ऊन वारा पाऊस दलदल अशा सगळ्या याच्यामध्ये आमच्या सीमा ते सुरक्षित ठेवतात आणि त्यामुळेच आज आपला देश सुरक्षित आहे। आपण आपले उद्योगधंदे आपले कारखाने आपले सगळ्या दैनंदिन गोष्टी आणि आपले उत्सव आपण आज रक्षाबंधनचा उत्सव आपल्या घरी साजरा करत आहोत, तर आपले सैनिक तिथे आपल्या सीमा सुरक्षित ठेवत आहेत। ते घरापासून दूर आहेत, ते आपल्या बहिणींपासून दूर आहेत, तर त्यांच्यासाठी आपण असं काहीतरी केलं पाहिजे आणि त्यांची नेहमीच आठवण ठेवली पाहिजे, कारण की त्यांच्यामुळेच आपण हे सगळं सुरक्षित ठेवू शकत, त्यांच्यामुळेच आपण हे सगळं खूप चांगलं ठेवू शकलो। आणि म्हणून मला वाटते की त्यांच्या त्या त्यागाला, त्या बहिणीच्या त्यागाला आणि त्या सैनिकाला, या दोघांना आपण खरंच सॅल्यूट केला पाहिजे। आम्ही विविध कार्यक्रम आमच्या युवा संघटनेच्या माध्यमातून घेत असतो, जसं की कारगिल विजय दिवस, एअरफोर्स दिवस, त्याचप्रमाणे मागच्या वर्षी सुद्धा आम्ही हा सैनिकांसोबत राखीचा कार्यक्रम घेतला होता, रक्षाबंधनचा, आणि म्हणून मागच्या वर्षी ही कल्पना मनात आलेली आहे आणि त्यामुळे आम्ही यावर्षी सुद्धा हा कार्यक्रम कंटिन्यू केला। हम सभी जानते हैं कि देश के जवान हमारी सुरक्षा के लिए हर दिन हर मौसम में अपनी जान की परवाह नहीं करते हुए हमेशा डटे रहते हैं। वो किसी भी त्यौहार पर अपने घर नहीं जा पाते, ऐसे में ये पहल उन्हें खुशी देती है। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ स्वप्निल बुंधाड़ी की रिपोर्ट।